मंडळी, हे बघा आपण स्टेशनवरून उतरल्या आपल्याला दिसलाय मलबार हिलचा राजा. आपण याचं लाईव्ह कवर केलं होतं, म्हणजे आपण आलोय गिरगाव चौपाटीला पहिल्यांदा आता इथून ग्रँड रोडवरून, कारण चर्री रोडवरून बंद आहे, त्याच्यामुळे ग्रँड रोडवरून जावं लागते. तर चला हा बघा मलबार हिलच्या राजाचा विसर्जन सोहळा सुरू आहे. हा बघा मित्रांनो, खूप मस्त मूर्ती आहे, डोळे पण एकदम पाणेरी आहेत. जी रीलवर व्हायरल झालेली होती मूर्ती, मलबार हिलच्या राजाचा विजय असो. मित्रांनो, पहिली मूर्ती पाहिली आपण, अजून आपल्याला गिरगाव चौपाटीवर जाऊन बरेच गणपती पाहायचे. हा होता मलबार हिलचा राजा. हे बघा मित्रांनो, इथे छोट्या गणपती बाप्पाचं पण विसर्जन होतंय. आज घरातला गणपती आहे. हे बघा, हे सर्व लोक चालले आहेत, ही गिरगाव चौपाटीलाच चालले जिथे आपण चाललोय, कारण गणपती बाप्पाचं विसर्जन आपल्या समुद्रावरच होतं, गिरगाव चौपाटीवर. अर्धी पब्लिक येते आणि अर्धी पब्लिक जाते. आता रात्री मोठे मोठे गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे, ते सर्व पाहण्यासाठी ही पब्लिक गिरगाव चौपाटीला जात आहे. तर मंडळी, आता आपण आलो आहे गिरगावला, आणि गिरगावला आपल्याला सर्व गणपती पाहायला मिळणार आहे. चला मग पाहूया मुंबईतले सर्व गणपती बाप्पा आणि त्यांचं विसर्जन सोहळा. हा बघा, हा आहे खेतवाडीमधलाच गणपती बाप्पा आहे, ज्यांनी स्त्रीचं रूप धारण केलं आहे. मित्रांनो, हा आहे खेतवाडीचा सुखकर्ता, मूर्ती एकदम जबरदस्त आहे. हे बघा कसे एक एक गणपती लाईनीत उभे आहेत आपल्या मंडळाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी. आता हा एक गणपती बाप्पा आलाय, आणि गणपती बाप्पा कुठल्या मंडळाचं आपल्याला माहिती नाही, नाव कळलं तर नाव बघूया आपल्याला कळत आहे का. मंडळी समोर आहे तो खेतवाडीचा राजा. आपण यावर्षी एक पण खेतवाडीचे गणपती पाहिले नाही, तर म्हटलं यावर्षी विसर्जनावेळी आपण सर्व गणपती पाहू. बापरे, किती गर्दी. मित्रांनो, पहिल्यांदाच हा अनुभव घेतोय गिरगाव चौपाटीचा. संपूर्ण गणपती इकडनंच जातात गिरगाव चौपाटीला. संपूर्ण ही जी संपूर्ण गर्दी आहे ती गिरगाव चौपाटीची. आणि आता आपल्या समोर नेतोय मुंबईचा राजा, ज्याचा विसर्जन सोहळा आपण सकाळी पाहिला. हा बघा मित्रांनो, काळा चौकीचा मयुरेश्वर, ज्याचं आपण दर्शन घेतलं होतं परवा. पथक साईचा गणपती बाप्पा.
समजत आहे. कामाडीपुराचा गणपती आहे, कामाडीपुरा जे आहे तिथला गणपती बाप्पा हा. मुंबईचा गजमुख असं या गणपती बाप्पाचं नाव आहे. एकदम मस्त मूर्ती आहे मित्रांनो. जसं जसं आपण पुढे जातो तसं जसं आपल्याला एक एक गणपती पाहायला मिळतात. आणखी एक गणपती बाप्पा पुढे आलाय. चला पाहूया कोणता गणपती बाप्पा आहे. मित्रांनो हा आहे मुंबईचा विघ्नेश्वर. पहिल्यांदाच एवढे गणपती चौपाटीवर अनुभवतोय. बघा मित्रांनो आणखी एक गणपती बाप्पा समोर आहे आपला. तिथे स्वामींची प्रभाव आहे आपले श्री स्वामी समर्थ यांची. बघा आलाय समोर गणपती बाप्पा. मित्रांनो श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या. हा कुठला गणपती बाप्पा आपल्याला कळला अजून कळला नाही. थांबा दोन मिनटं. मित्रांनो हा आहे कामाडीपुराचा राजा. कामाडीपुराचा राजा हा गणपती बाप्पा आहे. एक नंबर गणपती, एक नंबर मूर्ती. प्रभावळ पण तितकी सुंदर आहे. गणपती बाप्पा आलाय. हा बघा मंडळी अजून एक गणपती बाप्पा आपल्या समोर आहे. म्हणजे आपल्याला आज भरपूर मुंबईतले ऑलमोस्ट सर्व गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहेत. हा गणपती आपण आगमनाच्यावेळी नव्हता पाहिला. हा बघा मित्रांनो आणखी एक मुंबईचा दक्षिण मुंबईचा सम्राट. डेकोरेशन सोबतच मूर्तीला विसर्जन करणार वाटतं. ट्रॉलीमध्येच पूर्ण गणपती बाप्पा बसवलाय आणि संपूर्ण डेकोरेशन घेऊन चाललेत. बघा मित्रांनो आणखी एक गणपती बाप्पाला ताडदेवचा इच्छापूर्ती. ताडदेवचा इच्छापूर्ती होय. आपण आता गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघालाय. मस्त उभी मूर्ती आहे. काळोख झालंय म्हणून मूर्ती चांगली नाही दिसत आहे. नाही तर मूर्ती खूप सुंदर आहे.